आज मी मटन खिमा पॅटीज करणार आहे, त्यासाठी हा जाडसर असा खिमा घेतलेला आहे मटणाचा, तो धुवून घेतलेला आहे. लवकर शिजण्यासाठी मी कुकरचा वापर करणार आहे, त्यासाठी एक 4 ते 5 चमचे मी तेल टाकून घेते. दोन मोठे कांदे हे उभे चिरून घेतलेले आहे, ती तेलात टाकून घेते. एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, कांदा हा थोडासा लालसर करून घेणार आहे. कांदा हा थोडासा मी लालसर करून घेतलेला आहे. दोन टोमॅटो हे थोडेसे मोठे कापून घेतलेले आहेत, हे टाकून घेते. एक 2 ते 3 मिनिट हा टोमॅटो मी कांद्यामध्ये परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनिट हा टोमॅटो मी कांद्यामध्ये परतून घेतलेला आहे. धने पावडर 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, गरम मसाला 1 छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार, मसाले हे सर्व कांदे आणि टोमॅटो मध्ये मी परतून घेते 1 मिनिट. खिमा टाकून घेते मी. खिमा हा मिक्स करून घेतलेला आहे. खिमा शिजण्यासाठी मी 1 अर्धा ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते टाकून घेते. 1 3 ते 4 शिट्ट्या मध्ये हा मी खिमा शिजून घेणार आहे. शिट्ट्या या खिम्याला मी दिलेल्या आहेत. खिमा हा शिजून झालाय का आपण पाहून घेऊया. खिम्याला हे पाणी सुटलेलं आहे, हे पाणी आटून घ्यायचं आहे. पूर्ण आटेपर्यंत हा खिमा एकदम असा ड्राय करून घेणार आहे. खिमा हा छान असा ड्राय करून घेतलेला आहे, त्याचं पूर्ण असं पाणी काढलेलं आहे, पाणी असं आटवून घेतलेलं आहे. मी त्याच्यामध्ये 1 सिक्रेट मसाला घालणार आहे, मालवणी मसाला 1 चमचा घालायचा आहे. चवीला पण असं हे पॅटीस अशी छान लागतात मालवणी मसाल्याचे. हा मसाला हा शेवटीच टाकायचा आहे, त्यामुळे त्याचा वास पण राहतो. 1 मुठभर चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. हे सर्व मिक्स करून घेते खिम्यामध्ये. खिमा हा आपला झालेला आहे. मी आता गॅस बंद करून घेते आणि खिमा थंड करून घेणार आहे. पॅटीस करणार आहे, त्यासाठी मी हे 5 बटाटे उकडून घेतलेले आहे, हे मी खिसून घेणार आहे. बटाटा हा किसून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मी 1/2 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकते. अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्याच्यामुळे अशी पॅटीस पण असे फुटत नाहीत, बाइंडिंग राहतं त्याच्यामुळे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहे, त्या टाकून घेते. सर्व मिश्रण हे
छान असं मऊसूत असं मळून घेणार आहे. त्याच्यात पाण्याचा वापर वगैरे करायचा नाही आपल्याला. बटाट्याचा हा मी डो तयार केलेला आहे. पॅटीची ही सर्व तयारी मी करून घेतलेली आहे. खिमा, मटन खिमा हा, बटाट्याचं हे डो, अंडा एक फिटून घेतलेला आहे आणि हा ब्रेडचा मी मिक्सरमध्ये जरासा चुरा करून घेतलेला आहे. सर्व ह्याचे मी पॅटीस अगोदर करून घेणार आहे. छोटा गोळा करून घेतलेला आहे, त्याची वाटी करून घेते. खिम्याचं मिश्रण याच्यामध्ये टाकून हा बंद करून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व हे पॅटीस मी करणार आहे. अशा पद्धतीने मी हे पॅटीस करून घेतलेलं आहे. हे अंड्यामध्ये डिप करून घेणार आहे. सर्व बाजूनी हे जे आपण ब्रेडचा चुरा घेतलेला होता तो लावून घ्यायचा आहे. छान असे हे क्रिस्पी असे पॅटीस होतात, चवीला पण फार छान लागतात. अशा पद्धतीने सर्व हे पॅटीस मी करून ठेवणार आहे. सर्व हे पॅटीस मी करून घेतलेले आहेत. 15 ते 20 हे पॅटीस झालेले आहेत. हे ब्रेड क्रम्सचे पॅटीस आहेत आणि हे मी साधे केलेले आहेत. आता मी हे शॅलो फ्राय करून घेणार आहे. पॅनमध्ये मी तेल टाकून घेते. जरा जास्तीच तेल टाकायचं आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे, गॅस कमी केलेला आहे. दोन्ही साईडनी हे पॅटीस अशी छान लालसर अशी करून घ्यायची आहे. झाकण ठेवते. हे मंद गॅसवरती 1-2 मिनिटं तरी एका साईडनी हे फ्राय होऊन देते. दुसऱ्या साईडनी हे मी फ्राय करून घेते. आता 1-2 मिनिटं एका साईडनी हे लालसर करून घेतलेलं आहे. छानपैकी छान कलर पण असा खूप छान आलेला आहे. हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. पॅटीस हे दोन्ही साईडने अशी छान असे लालसर करून घेतलेले आहेत. 5 ते 6 मिनिटं लागलेले आहे हे शॅलो फ्राय करायला. पॅटीस हे सर्व काढून घेणार आहे. पुदिन्याची चटणी ही मी केलेली आहे. ही पावाला लावून घेते दोन्ही साईडनी. अशा पद्धतीने हे पॅटीस मी तयार करून घेतलेले आहेत. मटन खिमा पॅटीस हे तयार झालेले आहेत. ते मी हे पावामध्ये घालून घेतलेले आहे. हे तसे पण छान लागतात, असे क्रिस्पी खूप छान असे टेस्टी लागतात. हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.